एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय झालं? हा भाऊ तुमच्या सोबत आहे असं म्हणत उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना पाठिंबा दिलाय. त्यांच्या विजयासाठी मी आलो आहे, मी असाच परत जाणार नाही असं उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी परळीत प्रचार सभा घेतली आणि त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतसा प्रचाराचा जोर वाढतोय. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी राज्यापासून केंद्रापर्यंतचे मंत्री हजेरी लावत आहेत. आता माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही परळीमध्ये प्रचार सभा घेतली. उदयनराजेंनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडली आहेत. ते म्हणाले, पंकजा मुंडे माझ्या बहीण आहेत, माझ्या बहिणीनं गोपीनाथ मुंडेंना शोभेल असं काम केलं आहे. एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय झालं? हा भाऊ तुमच्या सोबत आहे, मी माझ्या बहिणीची पाठराखण करणार आहे असं म्हणत उदयनराजेंनी एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता या डायलॉगचाही पुनरुच्चार केला.